Hello everyone, this is Nisha and welcome back to my YouTube channel Study with Nisha Shahane Zozare. So friends, aajcha video ahe 5th standard sathi, 5vi sathi. So jyancha Marathi medium ahe tyanchyasathi. So sarvani my English book 5 kada. My English book 5 madil tumhala page number 60 kadaycha ahe. 6060 kadaycha ahe. So tyachyavar tumhala kay dilela ahe baka, vegvegle ashe prayog karun dakhavlele ahe, te prayog aaj apan pahanar ahot. Okay, science fun fair. तो याच्यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला चार प्रयोग दिलेले आहेत ते आपण बघायचे आहे ओके सो लिसन केअरफुली अँड वॉच द एक्सपेरिमेंट लर्न टू डू इट्स योरसेल्फ अँड प्रेझेंट इट इन इंग्लिश आता काय करायचं तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचे प्रयोग नीट बघायचा आहे तो स्वतः करायचा आहे आणि इंग्लिश मधून सादर करायला शिकायचा आहे आता तुमची स्कूल चालू नाहीये पण स्कूल जर चालू असती तर तुम्ही हा प्रयोग करून आपण बघितला असता हो की नाही सो मी तुम्हाला ह्याचा फक्त हा प्रयोग कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो तुमच्या आईवडिलांच्या संमतीने तुम्ही काय करायचे घरी करून बघायचा आहे ओके सो बघा ह्या पहिल्या चित्रामध्ये काय दिसते ही मुलगी काय म्हणते की हॅलो आय एम गोइंग टू शो यू हाऊ दिस बलून स्टिक्स टू द वॉल विदाउट ग्लू सी फर्स्ट आता ही काय म्हणते मुलगी की हे बघा हॅलो आय एम गोइंग टू शो यू मी तुम्हाला आता दाखवणार आहे काय दाखवणार आहे की हाऊ दिस बलून हिच्या ह्या चित्रामध्ये आपल्याला बलून दिसतोय एक फुगा दिसतोय तो कसा भिंतीला चिकटतो तो तुम्हाला पाहायचा आहे हा प्रयोग जवळपास सर्वांनाच माहित असेल ओके सो सी फर्स्ट आय रब इन ऑन माय हेड देन आय स्टिक इन टू द वॉल फर्स्ट ती काय करणार की तिच्या केसांना तो काय करणार ती बलून हा घासणार आणि मग तो भिंतीला चिकटणार ओके नाही इजंट इट फन टू वॉच बघा किती मज्जा येते ना बघायला सो देअर इज नो ट्रिक इन दिस हॅपन्स ड्यू टू इलेक्ट्रिसिटी ओके तर हे काय झालेलं आहे ही काय एक जादू आहे का नाही ही काही ट्रिक आहे का युक्ती आहे का नाही तर हे कशामुळे घडलेलं आहे इलेक्ट्रिसिटीमुळे म्हणजे विद्युत प्रभारामुळे हे काय झालेलं आहे घडलेलं आहे जेव्हा आपण रब करतो केसांवर हा बलून तेव्हा त्याच्यामध्ये काय विद्युत प्रभार निर्माण होतो आणि तो भिंतीला लगेच लावला की चिटकून जातो ओके सो तुम्ही हा घरी करून बघा बल प्रयोग ओके बलूनचा खूप सोपा आहे काय अवघड पण नाही एक बलून घ्यायचा फुगवायचा तो आपल्या केसांना घासायचा आणि भिंतीला चिटकवायचा सेकंड बघा काय आहे की चित्रामध्ये एक मुलगी दिसते तिने बऱ्याचशा वाट्या ठेवलेल्या आहेत काचेच्या हातात एक चम्मच आहे वाट्यांमध्ये तिने काय केलेले पाणी भरलेलं आहे पाणी कसं भरले ह्या वाटीत सर्वात जास्त पाणी भरले ह्याच्यात थोडं कमी भरलं त्याच्यानंतरच्या वाटीमध्ये तिने थोडं कमी असं करत शेवटच्या वाटीमध्ये तिनं थोडंसं उगं पाणी भरलेलं आहे किंवा ती रिकामीच वाटी ठेवलेली आहे तर असा तिनं प्रयोग हा केलेला आहे तर बघू आपण काय म्हणते ती की नमस्ते आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मला तुम्हाला एक साधं एक मी तयार केलेलं काय करायचं एक संगीतमय मी वाद्य तुम्हाला दाखवणार आहे दीज आर ऑल ग्लास बाउल्स हे काय सगळे काचेच्या वाट्या आहेत ओके दीज बाउल्स हॅज सम वॉटर इन इट ह्या बाउलमध्ये काय आहे थोडं पाणी आहे दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर हे जे बाउल आहे त्याच्यामध्ये कसं पाणी फुल भरलेलं आहे नंतर दिस लास्ट बाउल हॅज व्हेरी लिटल वॉटर इन इट पण हे जे लास्टचं जे आहे बाउल ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी आहे इच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑन द लेफ्ट प्रत्येक वाटीमध्ये जास्त आहे पाणी कोणत्या वाटीमध्ये ह्याच्यापेक्षा डावीकडच्या वाटीपेक्षा राईट साईडच्या वाटीमध्ये काय आहे पाणी थोडं जास्त आहे नाऊ आय विल टॅप इच बाउल जेंटली विथ दिस स्पून मी काय करणार आहे आता ह्या स्पूननं तिच्या हातात जो स्पून आहे त्या स्पूननं ती काय करणार आहे जेंटली म्हणजे हळूहळू काय करणार आहे प्रत्येक बाउलला ती काय करणार आहे स्पूननं वाजवणार आहे टॅप टॅप करणार आहे डिड यू हिअर दॅट व्हॉट अ म्युझिकल साऊंड किती छान संगीत वाजते हो की नाही तुम्ही ऐकलं का ते संगीत जे ह्या काचेच्या बाउलला तिनं चमच्यानं जेव्हा वाजवलं तेव्हा एक प्रकारचं त्याच्यातून काय झालं संगीत निर्माण झालं तुम्ही हे हा पण प्रयोग तुम्ही घरी करू शकता पण तुमच्या आईवडिलाच्या संमतीने असं होऊ देऊ नका की तुम्ही घेताल वाट्या आणि तुमच्या हातानं एखादी वाटी फुटू पण शकते डिड यू हिअर दॅट व्हॉट अ म्युझिकल साऊंड डू यू वॉन्ट टू ट्राय इट प्लीज बी केअरफुल थँक्यू तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता ट्राय करू शकता पण कसं प्लीज बी केअरफुल काळजीपूर्वक करा समजला हा प्रयोग किती सोपा आहे वाट्या घ्यायच्या आहेत आणि त्या वाट्यामध्ये काय करायचं कोणत्या वाट्या घ्यायच्या आहेत काचच्या घ्यायच्या आहेत असतील तर आणि सगळ्यात जास्त इकळ म्हणजे इथं बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे जो पहिली वाटी त्याच्यामध्ये भरून पाणी टाकली आणि मग असं कमी 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 करत लास्टच्या वाटीमध्ये अगदी थोडं पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि स्पूननं त्याला काय करायचं आहे वाजवायचं आहे तर तुम्ही नक्की करून बघा हा पण प्रयोग
आता थर्ड नंबरचा प्रयोग बघू आपण. ओके आता बघा चित्रात काय दिसते. ह्या मुलाने काय केलेले एक बॉटल घेतलेली आहे, त्या बॉटलला फुगा लावलेला आहे, दिसतंय ना चित्रात. तर बघू आता याने नेमकं काय केलंय ते. ओके सो बघा तो काय म्हणतो. गुड मॉर्निंग, आय एम गोइंग टू प्रेझेंट अँड एक्सपेरिमेंट. गुड मॉर्निंग, मी तुम्हाला एक काय करणार आहे, एक प्रेझेंट माझा एक प्रयोग तुम्हाला मी सादर करून दाखवणार आहे. यू विल लव टू वॉच दिस, तुम्हाला तो नक्की आवडेल पाहायला. ओके दिस बॉटल होल्ड्स व्हिनेगर, ह्या बॉटलमध्ये काय टाकलेलं आहे त्यांनी, व्हिनेगर टाकलेला आहे. ओके दिस बॉटल होल्ड्स बेकिंग सोडा. ओके दिस बलून, सॉरी दिस बलून होल्ड्स बेकिंग सोडा, ह्या बलूनमध्ये त्याने काय केलं, एका बेकिंग सोडा टाकला आणि बॉटलमध्ये काय टाकलं त्याने, व्हिनेगर टाकले. ओके नाव आय विल फिट द बलून, आता तो काय करणार आहे, ह्या बॉटलला बलून आधी फिट करणार. ओके ऑन द माउथ ऑफ द बॉटल लाईक दिस, मग तो काय करणार आहे, बलून काय करणार आहे, न फुगवताच आधी फुगवून घ्यायचा नाही बलून, बलूनमध्ये फक्त आपण आधी बेकिंग सोडा टाकायचा आणि बॉटलमध्ये व्हिनेगर टाकायचं. ओके नंतर काय करायचं, तो बलून जो आहे तो काय करायचा आहे, बॉटलला फिट करायचा आहे. ओके ऑन द माउथ ऑफ द बॉटल लाईक दिस, ह्या बॉटल प्रमाणे दाखवल्याप्रमाणे काय करायचे, बॉटलला तो फिट करायचा आहे. नाव आय विल लिफ्ट द बलून, नंतर काय करायचं, तो बलून आपण सोडून द्यायचा. देन द सोडा विल फॉल इन द बॉटल अँड देन जस्ट वॉच, मग काय होईल, तो सोडा जो आहे याच्यामधला, कशामधला, बलून मधला सोडा काय होईल, बॉटलमध्ये आपोआप खाली सांडेल, पडेल, हो की नाही. मग अँड देन जस्ट वॉच, मग काय होईल, जस्ट वॉच, बघा मग नंतर काय होईल, आपोआप तो बलून काय होईल, ब्लो फुगायला लागेल, ओके नाही, द बलून ब्लोज अप, मग बलून काय झालं, फुगला. वेन यू मिक्स सोडा अँड व्हिनेगर, जेव्हा तुम्ही सोडा म्हणजे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करता तेव्हा काय होतं, अ गॅस नोन ॲज कार्बन डायऑक्साईड फॉर्म, मग एक वायू तयार होतं, त्या वायूचं काय नाव आहे, कार्बन डायऑक्साईड, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड मध्ये होतं. ओके द बलून ब्लोज अप बिकॉज ऑफ द गॅस, थँक यू, द बलून ब्लोज अप बिकॉज ऑफ द गॅस, तर बलून कशामुळे फुगला, तर त्या गॅसमुळे, त्या वायूमुळे फुगला बलून. इथं काही जादू झालेली आहे का, नाही, त्या वायूमुळे. जेव्हा आपल्याला आता इथून लक्षात येतं की जेव्हा आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र तयार करतो तेव्हा काय तयार झाला, कोणता वायू, कार्बन डायऑक्साईड तयार झाला, ह्याच्यावरून आपल्याला हे ही गोष्ट लक्षात येते बघा. आणि त्याच्यामुळे तो काय झाला, बलून एकदम असा फुगला. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय एक्सपेरिमेंट. आता फोर्थ नंबरचा, हा पण तुम्ही घरी करून बघू शकता. ओके आता फोर्थ नंबरचा बघा, आय एम गोइंग टू शो यू समथिंग. आता हे चित्र बघा, चित्रामध्ये मुलगा दिसतोय, मुलाच्या हातात काय दिसते बघा, लोचिंबक दिसते, हो की नाही, आणि इथं काहीतरी त्याने बारीक टाचण्या ठेवलेल्या दिसत आहेत. तर बघूया आपण, आय एम गोइंग टू शो यू समथिंग दॅट लुक्स लाईक मॅजिक, मी तुम्हाला एक जादूसारखी एक तुम्हाला काय करणार आहे, एक गोष्ट दाखवणार आहे, काहीतरी जादूसारखं दाखवणार आहे. बट इट्स नॉट अ मॅजिक, इट इज अ सायन्स, पण ते मॅजिक आहे का, नाही, ते काय आहे, सायन्स आहे, म्हणजे ते काय आहे, विज्ञान आहे. दिस इज अ मॅग्नेट, हे काय, त्याच्या हातामध्ये एक चुंबक आहे. इट अट्रॅक्ट्स टू वर्ड्स इट सेल्फ एव्हरीथिंग दॅट इट मेड ऑफ आयरन, म्हणजे जे लोखंडापासून तयार होतं त्या सगळ्या गोष्टी तो काय करतो, त्याच्याकडे आकर्षित करतो. जस्ट वॉच, बघा म्हणतो तो, आता बघा, इट ड्रॉज द क्लिप, इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू एअर, तो काय करतो, खेचून घेतो क्लिप्सला. आता इथे क्लिप्स टाकलेल्या आहेत त्यांनी, कुठून खेचून घेतलेल्या आहेत, त्यानं एअरमधून, हवेतून त्या काय करतो, त्या क्लिप्स खेचून घेतो. आय विल पुट द क्लिप्स इन अ ग्लास बाउल, तो काय करतो, एका ग्लास बाउलमध्ये काय करतो, म्हणजे एक काचेच्या बाउलमध्ये तो क्लिप्स टाकतो, त्या टाचण्या टाकतो. तर ते काय होतं बघा, इट ड्रॉज द क्लिप थ्रो ग्लास, म्हणजे त्या बाउलमधून सुद्धा त्या काय करतो, हा चुंबक टाचण्या काय करतो, स्वतःकडे आकर्षित करतो, म्हणजे खेचून घेतो. आय विल पोअर सम वॉटर इन द बाउल, मग काय केलं, त्याने ओतलं वॉटर, कशामध्ये, बाउलमधलं मध्ये थोडं पाणी टाकलं. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रो द वॉटर अँड थ्रो ग्लास, त्यानं काय केलं, म्हणजे त्या लोहचुंबकानं त्या क्लिप्स काय केल्या, वॉटरमधून सुद्धा काय केल्या, स्वतःकडे खेचून घेतल्या आणि बाउलमधून पण खेचून घेतल्या, हो की नाही. सो डू यू वॉन्ट टू ट्राय इट विथ पेपर, थँक यू. आता तुम्ही काय करा, पेपर सोबत हे ट्राय करून बघा, पेपरवर त्या टाचण्या टाका आणि त्या स्वतःकडे खेचतो का ते बघा. ओके किती सोपा प्रयोग आहे हा पण, म्हणजे काय केलं, टाचण्या घेतल्यात किंवा कोणतीही लोखंडाची छोटी वस्तू तुम्हाला घ्यायची आणि एक लोहचुंबक घ्यायचा आहे, म्हणजे एक मॅग्नेट घ्यायचा आहे, आणि तो काय करतो, स्वतःकडे आकर्षित करतो का,
ती लोखंडी वस्तू ते तुम्हाला तपासून पाहायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे चारही प्रयोग खूप सोपे आहेत, ते तुम्ही स्वतः घरी तयार करून बघायचे आहेत कारण आता स्कूल नाहीये म्हणून. ओके, सो तयार करून बघा आणि मला सांगा कोणी कोणी तयार केले, कमेंट करून सांगा तुमचा प्रयोग हा यशस्वी झाला की नाही ते. सो जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून पण सांगू शकता. सो थँक्यू व्हेरी मच.